राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणावर महत्त्वाची माहिती सार्वजनिक केली. दिनांक 25 नोव्हेंबर 2022 रोजी माजी उपमुख्यमंत्री भुजबळ हे यवतमाळ येथे स्वतंत्रता संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात हजर झाले. यानंतर स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यावर आपले विचार मांडले. यावेळी भुजबळ म्हणाले की आरक्षणासंबंधी पिंपरीकर डाटा 2017 पासून केंद्र शासनाने जमा केला होता, पण केंद्र शासनाने 2019 पर्यंत महाराष्ट्र शासनाला ते दिले नाही. उलट राज्य शासनावर त्यांनी डाटा जमा करण्याची जबाबदारी देऊन हात झटकले. विकास रोडे यांनी हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात लावला. त्यानंतर समोर निवडणुका पाहून तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्राला इम्पिरिकल डाटा मागणी केली असा टोमणा त्यांनी लगावला. सोबतच म्हटले, वास्तविकपणे समता परिषदने 2010 पासून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उचलून लावला होता. यावेळी भुजबळ यांनी EWS आरक्षणासह वर्तमान काळात शिक्षण व्यवस्थेवर वर्तमान शासन काळात होणाऱ्या कुटाराघातावरही महत्त्वाचे भाष्य केले. पाहूया भुजबळ काय म्हणाले. दोघे बीजेपीचे आहेत आणि वेगवेगळ्या पदावर काम करतात. त्यांनी 2017 मध्ये सुप्रीम कोर्टात ते गेले आणि त्यांनी सांगितलं की 2010 ला जो एक निकाल आला होता त्याप्रमाणे 50% वरती जायचं नाही, आदिवासींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जागा द्या आणि इम्पिरिकल डाटा जमा करा हे त्यांनी सांगितलं. परंतु त्याच्याकडे एवढं काही कोणी लक्ष दिलं नाही आणि सगळ्या हिंदुस्थानामध्ये व्यवस्थित चालू होतं. परंतु हे विकास गवळी यांनी मुद्दा जाऊन तो सुप्रीम कोर्टामध्ये खानविलकरांकडे कोर्टात प्रश्न उभा केला. 2017 मध्ये ती केस सुरू झाली. पुढची 2 वर्ष फडणवीस सरकारचं काही त्याच्याकडे लक्ष केलं नाही. निवडणुका जशा आल्या तसं त्यांनी धावपळ सुरू केली आणि मग त्यांनी दिल्ली सरकारकडे मोदी साहेबांकडे एम्पिरिकल डाटाची मागणी केली. आता मगाशी मी जे सांगितलं की 2010 ला कृष्णमूर्ती केसमध्ये हा एम्पिरिकल डाटा हा प्रश्न आला होता. एम्पिरिकल डाटा म्हणजे सर्व माहिती गोळा करणे. त्यावेळा समता परिषद सुप्रीम कोर्टात गेली आणि त्यावेळी आम्ही सांगितलं की 2011 पासून जी जनगणना होणार आहे त्याच्यामध्ये ओबीसीची जनगणना करावी. आता हे आम्ही सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर केस चालू झाली. दरम्यानच्या काळामध्ये समीर भुजबळ हे खासदार होते लोकसभेचे, त्यांना मी सांगितलं की तू ह्या लोकसभेत हा प्रश्न उचला. त्याने तो प्रश्न उचल हातात घेतल्याबरोबर स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे त्यांच्या मदतीला आले. बीजेपीचे ते उपनेते होते आणि मग नंतर लालूप्रसाद यादव, मायावती, मुलायम सिंग, वीरप्पा मोइली, हनुमंतय्या, पवारसाहेब हे सगळे त्याच्या बाजूने उभे राहिले आणि पवारसाहेबांनी कॅबिनेटमध्ये सांगितलं की आपण करा. प्रणब मुखर्जींनी लोकसभेत येऊन घोषणा केली की आम्ही जनगणना करतो ओबीसीची. परंतु नंतर असं झालं आणि जनगणना तो करतो ते करतात म्हटल्यानंतर आम्ही सुप्रीम कोर्टात केस मागे घेतली. परंतु आमच्या दुर्दैवाने असं झालं, जनगणना दर 10 वर्षांनी दशवार्षिक होते. ते सेन्सस कमिशन आहे, कमिशनर तिथं आहे आणि त्याचा एक कायदा आहे. ते सगळे गोळा माहिती करतात की